नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल अलिबागमधील एका तरुणाला हनी ट्रॅप मध्ये ओढून शारीरिक संबंधाची अश्लील व्हिडिओ क्लिप पाठवून पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या ललनाला आणि तिच्या साथीदाराला अलिबाग पोलिसांनी फिल्मी जाळे विणं जेरबंद केले फिल्मी स्टाईलने सापळा रचून अलिबाग पोलिसांना या गुन्ह्याचा छडा अवघ्या चोवीस तासात लावला धनश्री तावरे असे या गंभीर गुन्ह्यातील ललनेचे नाव असून तिचा साथीदार संजय सावंत असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे जागा बघण्याच्या उद्देशाने धनश्री तावरे अलिबाग मध्ये आली होती जागा न बघता तिने अलिबागच्या तरुणास आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढले त्याला कॉटेजवर नेत दोघांनी मजाही केली तिथेच तो धनश्री तावरेच्या महु अडकला आणि डोक्याला हात मारून बसला या तरुणाला कॉटेजवर लपून शूट केलेली असलेली व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत धनश्री तावरे आणि साथीदार संजय सावंत यांनी पाच लाखाची खंडणी मागितली मात्र या तरुणाने लागलीच मांडवासागरी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला या गुन्ह्याची गंभीरता ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग पोलीस ठाणे व मांडवासागरी पोलीस ठाणे पथकाने आरोपींना पकडण्यासाठी फिल्मी स्टाईल सापळा रचला फिर्यादीत तरुणाला धनश्री तावरे वारंवार फोन करून पैशाची मागणी करीत होती त्यामुळे पीडित मानसिक तणावात होता अकरा फेब्रुवारी रोजी धनश्री तावरे आणि संजय सावंत यांनी तरुणाला पाच लाख रुपये घेऊन मुंबईत बोलावले तरुणासह पोलिसही मुंबईला पोहोचले आणि त्याच्या आजूबाजूला सापळा लावून होते धनश्रीने चर्चगेट रेल्वे स्टेशनवर तरुणाला बोलावले त्यानंतर काही वेळाने धनश्री सुद्धा चर्चगेट रेल्वे स्टेशन येथे आले पोलीस पथके देखील त्यांचे मागे जाऊन पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून टेहळणी करत उभे राहिले रेल्वे स्टेशन परिसरात धनश्रीने तरुणाला भेटून पैशांची बॅग आपल्याकडे घेतली थोड्या वेळाने धनश्रीच्या भाच्याकडे तिने पैशांची बॅग दिली तो जाण्यास निघाला असता पोलीस पथकाने धनश्री आणि तिचा भाचा या दोघांना ताब्यात घेतले चौकशी केल्यानंतर धनश्रीचा भाचाच्या या गुन्ह्यात कोणताही सहभाग नसलेला दिसून आला त्यानंतर धनश्रीकडे कठोर पद्धतीने विचारपूस केल्यानंतर तिने अलिबाग येथे राहणाऱ्या संजय सावंतच्या सोबतीने आपण हा गुन्हा केल्याचे स्पष्ट केले तात्काळ तपास पथकाने पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील तळवडे अलिबाग या गावात जाऊन गुन्ह्यातील दुसरा आरोपी संजय सावंत या ताब्यात घेतले दोन्ही आरोपींचा अधिक तपास पोलीस करीत आहेत आरोपींनी यापूर्वीही अनेकांना हानी ट्रॅपमध्ये अडकवल्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक गुन्ह्याशी या आरोपींकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वादळवारा लाईव्हसाठी साठी न्यूज ब्युरो अलिबाग नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन